तर कांदिवली पश्चिमेच्या शताब्दी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना याच ठिकाणी हाल सहन करावे लागतात. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना उंदीर चावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाहूया हा खळबळजनक रिपोर्ट. मुंबई मनपाच्या आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे, रुग्णांवर उंदरांचा हल्ला. रात्रीच्या वेळी रुग्णांना चावले उंदीर, तक्रारी करूनही मनपाचं दुर्लक्ष. कांदिवली पश्चिमेला असलेलं हे आहे महापालिकेचं शताब्दी रुग्णालय. इथं उपचारांसाठी आलेल्या रुग्णांना दुसऱ्याच आजाराला तोंड द्यावं लागलं. रात्रीच्या वेळी रुग्णांना उंदीर चावल्याचं उघड झालंय, त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी आणि भाजपा आमदार आणि नगरसेवकांनी डॉक्टरांना जाब विचारला. निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येते. याबाबत डॉक्टर आणि आरोग्य समितीच्या अध्यक्षांकडे पत्र देऊनही दुर्लक्ष होत असल्याची तक्रार करण्यात येते. इथे जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा हीच परिस्थिती असते. त्यांच्या बेडशीट म्हणजे त्यांच्या बेडवरती साधी बेडशीट सुद्धा नसते, सगळं घरूनच त्यांना आणायला लावतात. आणि दुसरी गोष्ट अशी की मावश्या ज्या आहेत, आयाबाई आहेत, त्या तर बिलकुल दखल घेत नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या सभापतींचा राजीनामा द्यावा अशी माझी विनंती आहे. हा लोकांच्या जीवाशी खेळली मुंबई महानगरपालिका आज गरीब लोकांच्या जीवाशी खेळत आहे. आणि आज जेव्हा आम्ही मुंबईकरांचे कैवारी म्हणतायत तर मुंबईकरांचे आज हाल होत आहेत. ह्याला सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी मुंबई महापालिकेचे नेते आणि मुंबई महापौर आणि मुंबई महापालिकेच्या आरोग्याच्या सभापती आहेत. ज्या रुग्णांना उंदीर चावला त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं सांगत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी वेळ मारून नेली. Two patients were bitten by mouse. One patient only eye injury doda gela nahi ahe. Eyes have not gone. Treatment is going. Kiti pramanamadhe asha prakarcha complaint tumcha parent aalele tumhe sangle. Yes, sadhya aata donas complaint aahe maachyakade. Rugnanche hal ithe sampat nahi. शौचालय आणि लघवी करण्यासाठीही पैशांची मागणी केली जाते असा आरोप केला जातोय. इथे रुग्णांना पांघरण्यासाठी चादरही घरूनच आणावी लागते. काल दुपारी मला लघवीला 2 तास थांबले पण मला कोणी स्पॉट दिला नाही. आया मावश्याने सांगितलं की म्हणते मला ऑपरेशन थिएटरला जायचं आहे. म्हटलं ठीक आहे, तरी थांबली. त्याच्यानंतर त्या म्हणाल्या की मला जेवायचं आहे, तुमचं तुम्ही करून घ्या. नाही मग शेवटी बाहेरच्या बाईला बोलवून 50 रुपये देऊन माझा मी स्वॉप करून घेतला. की लघवी जर करायची असेल तर आम्हाला 20 रुपये द्या, आम्ही पॉट देतो. आणि जर तुम्हाला टॉयलेटला जायचं असेल तर 50 रुपये द्या, तर पॉट देतो. आणि अशा रीतीने ती समोरच्या पेशंटची कुसंबळा करतात. एकदा ही जी आलेले पेशंट आहेत ते एक तर बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे एकदम दारिद्र्य रेषेखाली, ज्यांच्याकडे 10 रुपये नसतात अशाकडनं ही माणसं सारखे पैसे मागत असतात. मुंबई महापालिका आरोग्य विभागात लाखो रुपये खर्च करते, तरीही मुंबई मनपा रुग्णालयात असे प्रकार घडत असतील तर हा महापालिकेलाच काळीमा आहे. महापालिकेनं आता तरी जाग होऊन आरोग्य सेवा सुधरावी. गणेश कवडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.